नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये। चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा। आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे नवीन टॉपिक, नवीन लेक्चर। नवीन लेक्चरचा आपला टॉपिकचं नाव आहे अडॅप्टेशन्स फॉर सेल्फ पॉलिनेशन। अडॅप्टेशन फॉर सेल्फ पॉलिनेशन। लास्ट लेक्चर मध्ये आपण पॉलिनेशन आणि पॉलिनेशनचे टाइप स्टडी केलेले आहेत। एटोगॅमी असेल, गॅटेनोगॅमी असेल किंवा क्रॉस पॉलिनेशन किंवा झेनोगॅमी असेल, हे सर्व टाइप्स आपण विथ देअर डेफिनेशन स्टडी केलेले आहे। आता आपल्याला आजच्या टॉपिक मध्ये हे डिस्कस करायचं आहे की सेल्फ पॉलिनेशन होण्यासाठी फ्लॉवर्स मध्ये कोणकोणत्या प्रकारचे मॉडिफिकेशन आवश्यक असतात किंवा कोणकोणत्या प्रकारचे कॉन्ट्रॅव्हन्सेस गरजेचे असतात सेल्फ पॉलिनेशन होण्यासाठी। तर जेवढे सारे हे जे काही अडॅप्टेशन असतील, ह्या सर्व अडॅप्टेशनमुळे सेल्फ पॉलिनेशनचे चान्सेस त्या प्लांट्स मध्ये इन्क्रीज होतील किंवा पॉसिबिलिटी ऑफ द सेल्फ पॉलिनेशन इन्क्रीज ड्यू टू द मॉडिफिकेशन ऑर द अडॅप्टेशन। सो व्हॉट काइंड ऑफ अडॅप्टेशन आर रिक्वायर्ड फॉर सेल्फ पॉलिनेशन, दॅट वी हॅव टू बी स्टडी इन दिस लेक्चर। विद्यार्थी मित्रांनो, फर्स्ट अडॅप्टेशन आहे सेल्फ पॉलिनेशन साठी, त्याला आपण म्हणतो मोनोक्लिनी। मोनोक्लिनी विद्यार्थी मित्रांनो, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। मोनोक्लिनी किंवा त्याला म्हटलं जातं बाय सेक्सुअलिटी। मोनोक्लिनी किंवा बाय सेक्सुअलिटी। सेल्फ पॉलिनेशन होण्यासाठी फ्लॉवर बाय सेक्सुअल असणं गरजेचं आहे। फ्लॉवर जर बाय सेक्सुअल असेल तर मोस्ट प्रोबॅबली त्याच्यामध्ये सेल्फ पॉलिनेशन होण्याचे चान्सेस असतात। मोनोक्लिनी किंवा बाय सेक्सुअलिटी म्हणजेच फ्लॉवर्स आर बाय सेक्सुअल्स, इज दॅट राईट? फ्लॉवर्स आर बाय सेक्सुअल्स। फॉर एक्झाम्पल आपण घेतलंय पी प्लांटचं जे फ्लॉवर असतं ते बाय सेक्सुअल असेल, किंवा चायना रोज किंवा हिबिस्कस प्लांटचं जे फ्लॉवर असतं ते बाय सेक्सुअल फ्लॉवर आहे। आणि बाय सेक्सुअल फ्लॉवर असल्यामुळे सेल्फ पॉलिनेशनचे चान्सेस इन्क्रीज होतात, ठीक आहे। सेकंड अडॅप्टेशन सेल्फ पॉलिनेशन साठी आहे, त्याला आपण म्हणतो होमोगॅमी। होमोगॅमी, राईट? होमोगॅमी म्हणजे काय? तर बाय सेक्सुअल फ्लॉवर मध्ये जे दोन्ही सेक्स ऑर्गन्स असतात, मेल सेक्स ऑर्गन अँड्रोशियम आणि फिमेल सेक्स ऑर्गन गायनोशियम, तर या दोन्ही सेक्स ऑर्गनचं मॅच्युरेशन एकाच वेळेस होणे म्हणजे होमोगॅमी। कारण जर दोन्ही सेक्स ऑर्गनचं मॅच्युरेशन एकाच फ्लॉवरच्या सेम टायमिंगला जर झालं तर त्याच्यामधून सेल्फ पॉलिनेशनचे चान्सेस इन्क्रीज होतात। सो होमोगॅमी इज नथिंग बट द मॅच्युरेशन ऑफ बोथ द सेक्स ऑर्गन्स, बोथ द सेक्स ऑर्गन्स ऑफ बायसेक्सुअल फ्लॉवर ऑकर्स ॲट द सेम टाईम। When there is a maturation of both the sex organs of bisexual flower at the same time, then it is called as a homogamy. तिसरं जे अडॅप्टेशन आहे विद्यार्थी मित्रांनो सेल्फ पॉलिनेशन साठी, त्याला आपण म्हणतो क्लॅस्टोगॅमी। क्लॅस्टोगॅमी म्हणजे काय? तर दोन प्रकारचे फ्लॉवर्स असतात, क्लॅस्टोगॅमस फ्लॉवर्स आणि त्याच्यानंतर छॅझमोगॅमस फ्लॉवर्स। आता क्लॅस्टोगॅमस फ्लॉवर्स आणि छॅझमोगॅमस फ्लॉवर्स मध्ये काय फरक असतो? तर क्लॅस्टोगॅमस फ्लॉवर्स म्हणजे जे त्याच्या लाईफ स्पॅन मध्ये कधीच ओपन होत नाही अशा फ्लॉवरला आपण क्लॅस्टोगॅमस फ्लॉवर म्हणतो। आणि जे फ्लॉवर्स मॅच्युरेशन नंतर म्हणजे बर्ड कंडिशन मधून डेव्हलपमेंट होते आणि एका पर्टिक्युलर पिरियडला ज्या फ्लॉवरचं ओपनिंग होतं
त्या फ्लॉवर्सला आपण चेझमोगॅमस फ्लॉवर्स असे म्हणतो. म्हणजे एक सिंपल डिफरन्स तुम्हाला या ठिकाणी काय लक्षात घ्यायचं आहे की द फ्लॉवर्स विच कॅन नॉट ओपन अँड द फ्लॉवर्स विच ओपन. द फ्लॉवर्स विच कॅन नॉट ओपन इज अ क्लॅस्टोगॅमस फ्लॉवर अँड द फ्लॉवर विच कॅन ओपन ऍट अ मॅच्युरिटी इज कॉल्ड ऍज अ चेझमोगॅमस फ्लॉवर. तर या ठिकाणी थर्ड जे अडॅप्टेशन आहे ते आहे क्लॅस्टोगॅमी. इज दॅट राईट? क्लॅस्टोगॅमी means the self pollination in some plants occurs even before the opening of flower. त्याला म्हटलं जातं क्लॅस्टोगॅमी. हे तीन टाइप्स तुम्हाला सेल्फ पॉलिनेशनच्या अडॅप्टेशनच्या साठी लक्षात ठेवायचे आहे किंवा सेल्फ पॉलिनेशन साठी कोणते अडॅप्टेशन लागतात. तर फर्स्ट मोनोक्लिनी और बायसेक्सुअलिटी. फ्लॉवर शुड बी बायसेक्सुअल टू ऑकर सेल्फ पॉलिनेशन. देन होमोगॅमी इज ऑल्सो रिक्वायर्ड, मीन्स द मॅच्युरेशन ऑफ बोथ द सेक्स ऑर्गन ऑफ बायसेक्सुअल फ्लॉवर कॅन ऑकर ऍट द सेम टाइम. And third one is a plastogamy. Plastogamy means the flower or the self-pollination in some plants occur even before the opening of flower. Means in a closed state of flower, there is a chances of the self-pollination. And when the flower never opens in their lifespan, such flowers are called as a plastogamous flowers. So, plastogamous flowers. Plastogamous flowers means never opens. For example, Commelina, Oxalis and Viola, etc. Thank you for watching.